आज आपण आपला सिद्धेश्वरचा बंब ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्या आज आपण घरी आलेलो आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर त्यांनी जो आपला बंब घेतलेला आहे त्यांचा अनुभव काय आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपला सर तुम्ही बंब घेतलेला आहे हा इन्सुलेशनचा, तर तुम्हाला सर त्याच्याबद्दल एक काही सांगायचं असेल तर सांगू शकाल का की ह्या बंबाचा तुम्हाला आतापर्यंत फायदे काय झाले? सर आता ह्या बंबाला जवळजवळ एक 7-8 महिने झालेले आहेत आम्ही वापरतोय. बर. सगळ्यात पहिले तर जे आपल्याला इंधन लागतं पाणी गरम करायला ते एकदम कमी लागतं. ओके. आपण कम्पॅरेटिव्हली चुलीवर पाणी तापवायचो ना त्याच्यापेक्षा खूप कमी लागतं. ओके. आणि जो पाणी तापवायला वेळ होता ना तो एकदम कमी झालेला. ओके. आणि कसं झालेलं पहिलं म्हणजे एक त्रास कमी झाला. म्हणजे पूर्वी तुम्ही जे वापरत होता त्याच्या आधी तो गरम पाण्यासाठी जे वापरत होता त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक काय? फरक म्हणजे तर वेळ वाचला. बर. इंधन कमी लागलं. ओके. आणि त्रास वाचला. पाणी मिळायचं डायरेक्ट बाथरूम मध्ये सोडला. पाणी किती बाथरूमला वापरता सर? एका दोन बाथरूम आहेत आमचे, एकीकडे एक आज आहे. सर आमची खासियत अशी आहे की एकदा पाणी गरम केलं की 15 तास पाणी गरम राहतो. तर तुमचा काय अनुभव आहे? आता मी बघितलं 12-13 तास तर पाणी गरम राहतंय. कारण की सकाळी आपण 7-8 दरम्यान जे पाणी आंघोळ करून राहिलेलं आहे संध्याकाळी 7-8 पर्यंत येतच. संध्याकाळी तुम्ही काम करून आला तर पाणी गरम असतं. ह्याचं सर काय मेंटेनन्स? मेंटेनन्स तर अजून तर आम्हाला काय नाही आले, कधी झाला नाही. बाकीची काय आता इंधन तुम्हाला जे लागतंय ते इंधन कशा पद्धतीचं असते तुमचं? नॉर्मली आपली जी घरातली छोटी छोटी लाकडं लाकूड असेल, पालापाचोळ असेल, घरात टाकाऊ पदार्थ असेल याचा तुम्हाला वापर करतोय. घरामध्ये किती लोकांचा वापर आहे? पावसाळा थंडी आहे तर आमच्या घेणाऱ्या लोकांसाठी तुम्ही आम्हाला काय आवाहन कराल ग्राहकाला की सिद्धेश्वर बंब का घ्यावा त्यांनी? सगळ्यात पहिले भरपूर फायदे. इंधन कमी लागतं, वेळ वाचतो, पाणी भरपूर वेळ गरम राहतं, सकाळी तापले संध्याकाळी राहतच. परत एक इन्व्हेस्टमेंट, इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. परत सर्व्हिस बिर्विस म्हणजे सर्व्हिसची वेळ झालेली आहे खरं सांगायचं तर. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू.